अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील शेंदुर्णे येथील आचार्य गजाननराव रघुनाथराव गरुड माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात शालेय पोषण आहाराचे वाटप करण्यात आले। या प्रसंगी संस्थेचे चेअरमन संजय गरुड, सागरमलजीत जैन, सुधाकर बारी यांच्यासह मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते। तर सोशल डिस्टन्स ठेवत व तोंडाला मास्क लावून शासनाने दिलेल्या आदेशांचे पालन करत हे पोषण आहाराचे वाटप विद्यार्थ्यांना करण्यात आले। आज आचार्य गजाननराव गरुड माध्यमिक विद्यालयामध्ये इयत्ता 5वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांच्या शासनाच्या धोरणानुसार शालेय पोषण आहाराचं वितरण या ठिकाणी संपन्न होत आहे। अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं सोशल डिस्टन्सचं पूर्णपणे या ठिकाणी सांभाळून सर्व शिक्षक बंधू भगिनींनी घेतलेल्या मेहनतीचं हे फळ आहे आणि सर्व शिक्षक बंधू भगिनींनी अतिशय काटेकोरपणे सोशल डिस्टन्स असेल, मास्क असेल, तोंडाला रुमाल बांधून असतील, विद्यार्थीसुद्धा पालकांसमवेत या ठिकाणी हजर होते आणि पालकांनीसुद्धा या ठिकाणी सोशल डिस्टन्सचं पालन करून शांतपणे शालेय पोषण आहार घेतला। आज 5वी आणि 6वीच्या विद्यार्थ्यांना आहार वितरित झाला। संस्थेचे चेअरमन आदरणीय दादासाहेब संजयराव गरुड या कार्यक्रमासाठी स्वतः उपस्थित होते, त्यांच्या शुभ हस्ते या कार्यक्रमाचा शुभारंभ झाला। त्यांच्या मार्गदर्शनाखाली, त्यांच्या दिलेल्या सूचनानुसार या ठिकाणी शालेय पोषण आहाराचं वितरण या ठिकाणी झालेलं आहे। या कामी संस्थेचे सहसचिव आदरणीय भाऊसाहेब दीपकरावजी गरुड यांनी सुद्धा अतिशय अनमोल असं मार्गदर्शन या ठिकाणी केलेलं आहे। त्याचप्रमाणे संस्थेचे सचिव आदरणीय सागरमलजी जैन काका ते सुद्धा या वितरणाच्या प्रसंगी उपस्थित होते। माजी पंचायत समितीचे उपसभापती आदरणीय सुधाकरांना बारी हे सुद्धा या वितरणाला उपस्थित होते। त्याचप्रमाणे सर्व पत्रकार बंधू या ठिकाणी उपस्थित होते। अतिशय शांतपणे या ठिकाणी या शालेय पोषण आहाराचं वितरण आपण विद्यालयाच्या वतीने आज केलेलं आहे। उद्यासुद्धा उर्वरित विद्यार्थ्यांना वितरण केलं जाईल। अशाच प्रकारे सोशल डिस्टन्स पाळलं जाईल आणि शासनाचे धोरण आहे लॉकडाऊनचं, ते लॉकडाऊनचं धोरणसुद्धा विद्यार्थी काटेकोरपणे पाळतायत, असंच त्यांनीसुद्धा पाळावं असं मी नम्र आवाहन त्या ठिकाणी करतो। आणि आपण सर्वांनी या शालेय पोषण आहार वितरणाच्या कार्यक्रमाला जे सहकार्य दिलं ते सर्व सन्माननीय पालकांचं, विद्यार्थ्यांचं मी या ठिकाणी आभार मानतो। आणि आदरणीय दादासाहेब यांचं आभार या ठिकाणी मानतो, भाऊसाहेबांचे आभार मानतो। ज्या सर्वांनी या ठिकाणी आम्हाला सहकार्य केलं त्या सर्व सहकाऱ्यांचं, माझं सर्व शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनींचं मी आभार मानतो की त्यांनीसुद्धा वेळेवर येऊन अतिशय नियोजनबद्ध या ठिकाणी हा कार्यक्रम घडवून आणला, त्याबद्दल सर्वांचे आभार, धन्यवाद। आपण सर्वांनी या कोरोना विषाणूला हद्दपार करण्यासाठी लॉकडाऊनचा आणि सोशल डिस्टन्सचा जास्तीत जास्त बंधन या ठिकाणी पाळावं अशी मी आपणास नम्र विनंती करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।